आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. आता या हल्ल्याबाबत चित्रा वाघ यांच्याकडून खुलासा करण्यात आलेला आहे. तो हल्ला दारुड्याकडून असं म्हणत चित्रा वाघ यांच्याकडून सातव हल्ल्याबाबत खुलासा करण्यात आलाय. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या हल्ल्यातून त्या सुखरूप बचावल्या आहेत. चित्रा वाघ यांचं ट्विट पाहूयात. चित्रा वाघ म्हणतात त्या त्या बाल बाल बचावल्या, ते त्यांचं नशीब. त्या प्रकरणात पुढे काय झालं मला माहित नाही असो. आमदार सातव राजीव प्रज्ञाताई सातव यांच्यावर गर्दीत असताना एका दारुड्याने हाताने त्यांच्या मानेजवळ फटका मारला, याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना वेळोवेळी फिरावं लागतं, लोकांच्या गर्दीत राहावं लागतं. यावेळी असे प्रकार बऱ्याचदा घडतात, ते होऊ नये. चित्रावाघ पुढे म्हणतात याची काळजी प्रत्येकीलाच यापुढे घ्यावी लागणार आहे. नशीब बलवत्तर की त्या दारुड्याने प्रज्ञाताईंना हाताने फटका मारला. काही हत्यार वगैरे असतं तर काहीही होऊ शकलं असतं. जसं मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या रोहिणीताई खेवलेकर यांच्या गाडीवर रॉडने हल्ला करण्यात आलेला. तर या प्रकारचं ट्विट चित्रा वाघ यांनी केलेलं आहे. तर चित्रा वाघ पुढे म्हणतात त्या त्या बालंबाल बचावल्या. दरम्यान यावर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया पाहूयात. आमदार प्रज्ञाताई सातव यांनी मतदाराशी दिगू साधत असताना किंवा संवाद साधत असताना त्या ठिकाणी गर्दीतून एक इसम महेंद्र तुकाराम डोंगरदेव यांनी गर्दीत घुसून पाठीमागून येऊन मान्य आमदार प्रज्ञाताई सातव यांना एक चापड मारून आणि ढकलून दिला. त्या ठिकाणी आमचे सुरक्षा रक्षक कॉन्स्टेबल त्यांनी सुद्धा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना ढकलून दिला. आणि त्यानंतर माननीय आमदार मॅडम यांनी बाळापूर पोस्ट या ठिकाणी येऊन सदर आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाण केले म्हणून गुन्हा दाखल केले. भारत जोडो दरम्यान नोव्हेंबर महिन्यामध्ये फेडगाव या गावी आम्ही होतो. त्यावेळी 4 वाजता ती गावामध्ये आम्ही छोटेखानी सभा 4-5 लोक गावातील महिला मंडळी पुरुष वगैरे पूर्ण गाव जमा झालं होतं. आणि त्यावेळेस तो हल्लाखोर अचानक त्या पब्लिकमधून उठला आणि एक मोठा गोटा त्याने हातात घेऊन फेकण्याचा प्रयत्न केला. पण आमचे कार्यकर्ते सतर्क होते, माझी बॉडीगार्ड होती, त्यांनी पटकन जाऊन ते अडवलं. आणि मग आम्ही आमचे पुढे 8-10 गावं नियोजित होते म्हणून आणि पहिली वेळ होती म्हणून आम्ही तेवढं काही सिरियसली घेतलं नाही. आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करत यामधील आरोपीवरती कडक कारवाई करावी अशा देखील सूचना देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महिला लोकप्रतिनिधींवरतीच असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षतेचं काय हे फार मोठं प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. यामध्ये महाराष्ट्र 37% महिला या नकोरदार स्त्रिया म्हणून काम करतात. कोण ह्याच्या मागचा मास्टर माइंड आहे तोही त्या ठिकाणी शोधून काढला पाहिजे आणि त्याला कडक शासन झालं पाहिजे की जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की बाबा असं जर आपण केलं तर आपल्याला कठोर शिक्षा होऊ शकते. कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करता कामा नये.